उदय जी काय सांगाल, कॉलेज कधीपासून सुरू होणार? कारण आता शाळा तर सुरू झालेल्या आहेत, मात्र कॉलेज बाबत अजूनही संभ्रम आहे. मला असं वाटते कॉलेज देखील सुरू करण्याची वेळ आता आलेली आहे. कुलगुरूंची चर्चा होऊन त्यांच्या विभागातली फिजिकली कॉलेज सुरू करण्याची परिस्थिती काय याचा अहवाल आम्ही मागवलेला आहे. हा अहवाल आल्यानंतर टास्क फोर्सची चर्चा करून त्याच्यानंतर आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीसमोर जाऊ. या अथॉरिटीचे अध्यक्ष आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतात आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानंतर कॉलेज सुरू होईल. पण कधी सुरू होणार हा प्रश्न आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनंतर कॉलेज सुरू होईल याची चर्चा आपण गेल्या अनेक दिवसांपासून करतोय. मात्र लोकांना असा प्रश्न आहे की जर शाळेतल्या मुलांसाठी परवानगी दिली आहे तर मग कॉलेजच्या मुलांना का दिली जात नाही? AICTEचं म्हणणं आहे की अकॅडमिक इयर किंवा UGCचं म्हणणं आहे अकॅडमिक इयर हे 1 नोव्हेंबरपासून सुरू करावं. मी याच्या अगोदर देखील जाहीर केलेलं आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं अकॅडमिक इयर सुरू होईल आणि ऑफलाईन पद्धतीनं सुरू करत असताना किती पर्सेंटेज मुलं हे फिजिकली बोलवायची हे आम्ही फायनल करतो. आणि मला असं वाटतं की 1 तारीख म्हणजे 1 तारखेनंतर ताबडतोब दिवाळी आहे. दिवाळीनंतर मला असं वाटतं की तिसरी लाट जर आली नाही तर कॉलेजेस सुरू होतील. शाळेप्रमाणे कॉलेज पण टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे की सलग 3 वर्ष सुरू होणार एकाच? जिल्ह्यांमध्ये वसतिगृहाची परिस्थिती काय, तिथल्या कॉलेजेसची परिस्थिती काय, कोविड सेंटर्स किती आहे ह्याची सगळी माहिती घेऊन आपल्याला ही कॉलेजेस सुरू करावी लागतील. आणि कॉलेजेस सुरू करत असताना सॅनिटायझिंग कसं करायचं, विद्यार्थ्यांना एका बेंचवर किती बसवायचं, किती विद्यार्थी बोलवायचे, हा सगळा आराखडा आम्ही तयार करतोय. पण दिवाळीनंतर कॉलेजेस सुरू होण्याची शक्यता आहे. नाही, पण मला प्रश्न असा आहे की जशा ज्या पद्धतीने आता शहरांमध्ये 8वी ते 12वीचे वर्ग सुरू आहेत आणि ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे आहेत, तर कॉलेजमध्ये पण आता ज्युनियर कॉलेज तर सुरू झाले तर कॉलेजमध्ये पण जे FY SY TY तिन्ही वर्ग एकाच वेळेला सुरू होणार की टप्प्याटप्प्याने? विद्यार्थ्यांसाठी काय एसेन्शियल आहे, कुठचं शिक्षण एसेन्शियल आहे जे आम्ही देऊ शकलो नाही 1.5-2 वर्ष, त्या विद्यार्थ्यांना पहिलं बोलवलं जाईल. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने कॉलेजेस सुरू होतील. पण एकदम सगळे विद्यार्थी आणून 100% काय कॉलेज सुरू होतील असं मला वाटत नाही. पण टप्प्याटप्प्याने पर्सेंटेज वाईज विद्यार्थ्यांना बोलून कॉलेज सुरू होते. विद्यापीठांना काही सूचना यासाठी दिल्या आहेत? विद्यापीठांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. विद्यापीठांचे अहवाल देखील आमच्याकडे प्राप्त होत आहेत आणि ज्या ठिकाणी कोरोना पूर्णता कमी झालाय तिथनं आम्ही कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न करतो. सर, साधारण काय अहवाल आहेत म्हणजे? अनेक लोकांनी कॉलेजेस सुरू करा असा अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल एकत्रित मुख्यमंत्री